बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथी यांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची तरतूद आहे। त्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलवर ऑनलाईनरित्या प्राप्त असलेल्या 34 अर्जापैकी 7 तृतीयपंथी यांना जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नांदेड आणि कमल फाउंडेशन नांदेड यांच्या प्रयत्नातून आज दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी जिल्हा नियोजन विभाग नांदेड येथे ओळखपत्र देण्यात आले। जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले। अशा प्रकारचे ओळखपत्र मराठवाड्यात प्रथमच देण्यात आल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याने आघाडी घेतली आहे। मी गौरी किन्नर नांदेडहून 2022 नवीन वर्ष खरंच आमच्यासाठी एक नवीन सकाळ घेऊन आलं आणि आम्हाला आम्ही असले किन्नर आहेत म्हणून एक कार्ड दिलं पालकमंत्री साहेबांना। नांदेडचे मायबाप असणारे अशोकराव चव्हाण साहेबजी त्यांना आम्हाला एक असले किन्नर आहेत म्हणून कार्ड दिलं मला आणि माझ्या समाजाला। आमच्यासाठी 2022 खूप छान आलं आणि आम्हाला खूप आनंद झाला, खूप खुशी झाली। जसंच आमच्या सामाजिक न्याय विभागवाल्यांना बी आमची खूप मदत केली, नांदेडच्या कलेक्टर साहेबांना पण खूप मदत केली, आमच्या अमरदीप गोदनेनं बी मदत केली, नांदेडमध्ये आम्हाला स्वतःचं शमशानभूमी पण दिली आणि आता साहेबांना अनुशन दिलं आहे की आम्ही त्यांना आश्रम बी बांधून देऊ किन्नर भवन म्हणून। आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि भगवती जसं आमचं खुशी झाली, आनंद झाली, सगळं माझ्या नांदेडचा बी आनंद व्हा, सगळ्यांचे लेकरं बाळ भगवती सगळ्यात चांगलं करावं, कल्याण व्हा, हीच मागणं आहे देवीचरणी। गेले 7-8 वर्षापासून कमल फाउंडेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीसाठी लढा आमचा चालूच होता। आज आम्हाला कुठंतर खरं तर न्याय मिळालेला आहे। या आम्हाला सामाजिक न्याय भवन व जिल्हा कलेक्टर साहेब यांच्या आदेशाने बोंडरा हवेली इथे स्मशानभूमी व किन्नर भवन येथे जागा मिळालेली आहे। आमची एवढीच मागणी आहे की त्या ठिकाणी किन्नर भवन व आश्रम आणि दफनविधीसाठी शासनाने जे की जिल्हा नियोजन समिती व समाज कल्याण विभागामार्फत निधी देण्यात यावा आणि आज जे नॅशनल पोर्टल जे कार्ड वाटप करण्यात आले, आम्ही एकूण 34 जणांचे अर्ज दाखल केले होते राष्ट्रीय तृतीयपंथी कल्याणमध्ये, त्या ठिकाणी आम्हाला 7 जणांचे अप्रूव्हल निघालेले आहे। आज 7 जणाला माननीय पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हातचे वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे माळवदकर सर, जिल्हा कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर व विधी प्राधिकरण सेवाचे सहकार्याने हे आज शक्य झालेले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन